उट जागा हो अभियानाचा धागा हो हा संदेश घेऊन भाजपा ओबीसी जागर नुकतीच सुरुवात झाली असता नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी बहुल भागामध्ये या अभियानाचा जागर रथ दाखल झाला आहे या अभियाना दरम्यान किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते या ओबीसी अभियान जागर रथाचे स्क्रीनफीत कापून या अभियानाला नुकतीच सुरुवात करण्यात आली यावेळी ओबीसीचे जिल्हा अध्यक्ष बाबुराव के केंद्रे ओबीसीचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र कुलसंगे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस काशीनाथ शिंदे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील गरडे ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील मच्छेवार भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सूर्यकांत आरंडकर आदिवासी आढावा समिती अध्यक्ष भगवान हुर्दुके किनवट पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड भाजपाचे तालुका सरचिटणीस बालाजी आलेवार यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती या अभियाना दरम्यान आमदार भीमराव केराम आणि ओबीसीचे जिल्हा अध्यक्ष बाबुराव केंद्रे बोलताना काय म्हणाले ते पाहूयात पार्टी महाराष्ट्र ओबीसी मोर्चाच्या वतीने हे अभियान ओबीसी जागर अभियानाची सुरुवात महाराष्ट्रभर चालू आहे याच अभियानाचा भाग म्हणून नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातून दिनांक सात तारीख सात तारखेपासून ह्या अभियानाची जागर अभियानाची सुरुवात झालेली आहे माननीय खदगाव खासदार चिखलीकर पाटील प्रताप पाटील चिखलीकर साहेब गो गोजेगावकर साहेब व तसेच जिल्ह्यातील चार आमदार राम पाटील रातोळीकर साहेब भीमरावजी साहेब राजेशजी पवार आणि तुषारजी राठोड साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान जिल्हाभर राबवण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून आज किनवट तालुक्यातून इस्लापूर या ठिकाणाहून आम्ही ह्याची सुरुवात केलेली आहे हे अभियान या ठिकाणी आज संध्याकाळी याचा समारोप किनवट येथे होणार आहे आणि या, या अभियानामध्ये ओबीसी समाजाला जागं करण्याचं काम हे आरक्षण गेल्याच्या नंतर या सरकारनं केलेला अन्याय लोकांच्या जनतेच्या समोर आम्ही मांडत आहोत आणि हे अभियान अशा पद्धतीचं तळागाळातल्या ओबीसीच्या समाजापर्यंत गेलं पाहिजे हा उद्देश या ओबीसी जागा अभियाचा आहे